कोकणात 14 प्रकारची भूतं पाहायला मिळतात. क्रमांक 1, वेताळ. कोकणात याला भूतांचा राजा म्हणतात. पिशाच्चेही वेताळाच्या अधीन असतात. वेताळ अंगातून भूत काढणाऱ्याच्या देहात प्रवेश करतो आणि त्याच्याकडून इतर त्रासदायक भूतांना पळवून लावतो. क्रमांक 2, ब्रह्मग्रह किंवा ब्रह्मराक्षस. वेदात निपुण अतिशय बुद्धिमंत ब्राह्मणांचं हे भूत, पण त्याला त्याच्या बुद्धीचा गर्व झाला आणि त्यातच त्याचा अंत झाला आणि त्याचच हे भूत. क्रमांक 3, संबंध. इच्छा पूर्ण न होता जो मरतो, जो निर्वंशी मरण पावतो, तो संबंध होतो. हे भूत प्रामुख्याने गावाच्या वेशीवर जुनाट झाड किंवा तिठा अशा ठिकाणी सापडते. ह्याला कोकणातलं सर्वात ताकदवान भूत मानलं जातं. अगदी देवस्थानातही आडमार्ग केला तर देवस्थानाचं काम पुढे जात नाही. क्रमांक 4, देवचार. हे मागासवर्गीयांचं भूत मानलं जातं. जो लग्नानंतर थोड्याच दिवसात मरतो तो देवचार बनतो. ही भूते गावाच्या चारही बाजूंना असतात असं म्हणतात. कोकणात यांना डावे अंग असंही म्हटलं जातं. कोकणी माणसांच्या गाऱ्हाण्यात याचा प्रामुख्याने उल्लेख होतो. याची सहानुभूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर, कोंबडा द्यावा लागतो. क्रमांक 5, मुंजा. जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो तो मुंजा बनतो असं मानलं जातं. याचं मुख्य स्थान पिंपळाच्या झाडावर तसंच विहिरीवर असतं. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचं काम करतं. क्रमांक 6, खवीस. हा प्रकार मुस्लिमांमध्ये मोडतो. क्रूररित्या मरण पावलेल्या माणसाचा खवीस होतो असा समज आहे. अर्थात हे भूत फार त्रासदायक आहे असं मानलं जातं. क्रमांक 7, गिरिया किंवा गिरहा. जो माणूस बुडून मेलाय किंवा ज्याचं खून झालाय त्याचं हे भूत. पाणवठ्याच्या आसपास हे सापडतं आणि रात्रीच्या प्रहरात लोकांना पछाडतं आणि खोल ठिकाणी घेऊन जातं असा समज आहे. असं म्हणतात की ज्याला या भूताचा केस मिळाला तो या भूताला आपला गुलाम बनवू शकतो आणि हे भूत त्याला हवं ते आणून देतं. पण जर ह्या भूताला स्वतःचा केस परत मिळाला तर मात्र त्या माणसावर तऱ्हेतऱ्हेची संकटं ओढावू शकतात. क्रमांक 8, चेटकिण. हे मागासवर्गीयांचे भूत मानले जाते आणि याला कोकणात डाव असंही म्हणतात. क्रमांक 9, झोटिंग. हे भूत खारवी किंवा कोळी समाजातलं भूत मानलं जातं. क्रमांक 10, वीर. हे भूत क्षत्रिय समाजाच्या व्यक्तीचं असं मानलं जातं. जो लग्न न होता मरण पावलेल्या माणसाचं भूत वीर म्हणून ओळखलं जातं. याला नीमा असंही म्हणतात. क्रमांक 11, लावसट. ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचं मृत्यूनंतर रूपांतर लावसटमध्ये होतं. क्रमांक 12, खुन्या. हे अतिशय क्रूर भूत आहे आणि ते हरिजन समाजातलं आहे असं म्हणतात. क्रमांक 13, बायंगी. ह्या भूताची तर चक्क खरेदी होते. म्हणजे रत्नागिरी, लांजा, गोळवशी किंवा मालवण चौकात ही भूतं साधारण 10,000 रुपये खर्च केल्यास विकत मिळतात. ही भूतं मालकाची भरभराट करतात आणि शत्रूंना त्रास देतात. क्रमांक 14, चकवा. हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणाऱ्या लोकांचा रस्ता चुकवते आणि असा रस्ता चुकवते की सकाळ झाल्याशिवाय हा रस्ता पुन्हा काही सापडत नाही. ही होती कोकणातली 14 पॉप्युलर भूत. अर्थात हे समज आहेत, कधी सिद्ध झालेत कधी नाही. त्यामुळे या 14 भूतांच्या माहितीचा निव्वळ आनंद घ्यावा ही अपेक्षा.